नौदल दिनाच्या निमित्तानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मालवणमध्ये आज नौदलाची विविध प्रात्यक्षिकं देखील पाहायला मिळतील. 350व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्तानं खास आयोजन करण्यात आलंय. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मालवणला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय. या सगळ्याचा आढावा घेतला माझ्या सहकाऱ्यांनी. दर्या त्याचं वैभव आणि ज्याचं आरमार त्याचा समुद्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना जंजिरा घेत असताना अडचणी येत होत्या तेव्हा त्याचा बाप समोर उभा करतो असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची स्थापना केली. मी आज त्याच समुद्रात आहे, या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी किंवा ज्या समुद्रात आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला आणि डच पोर्तुगीजांच्या व्यापारावरती संपूर्ण जी लागेबंदी आहे ती सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते. आज हा किल्ला बंद जरी असला, पर्यटनासाठी जरी बंद असला, तरी या संपूर्ण परिसरात जी लोकांची मांदियाळी आहे ती सध्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. समोरचा जो किल्ला आहे तो राजकोट किल्ला आहे आणि त्याच राजकोट किल्ल्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे आणि यासाठी आता मोठ्या संख्येनं जे नागरिक आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात. मात्र हा सिंधुदुर्ग किल्ला इतिहासात आज सुद्धा भक्कमपणे उभा आहे. आज सुद्धा पाण्यावरती ढवळत डुलत हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. लुडोजाने हरीश निगी सोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. तर नौदल दिनाच्या निमित्तानं आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच कोकण भूमीवर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 3 वाजता गोव्यातील मोपा विमानतळावर उतरणार आहेत. तर मोपा विमानतळावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरनं मालवणमध्ये दाखल होतील. पंतप्रधान मोदींच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. पंतप्रधान तारकर्लीच्या किनाऱ्यावर नौदलाच्या कवायती पाहण्यासाठी उपस्थित राहतील. उपस्थित जनसमुदायाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग किल्ल्याला देखील भेट देणार आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात जाऊन ते दर्शन घेणार आहेत.